स्वाभिमानी संघ असा इतिहास या किल्ल्याने कोरून ठेवला. शिवरायांनी जयसिंह असलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा तेथील एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा कोंढाणा सरकार बळकट किल्ला मुघलांच्या देशेमध्ये नाही, तो परत घे. पुण्याजवळ कोंढाणा स्वराज्य दसा म्हणून शिवराई तळमळत होते. कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, ह्या कामगिरीसाठी कोणाला निवडावे. कोंढाणा सर करण्याची कामगिरी कठीण होती. तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाजवळ ओवाठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिनगाई माहितीच नव्हती. शिवाजी महाराजांची कामे सांगतील ती हाती घ्यायला तो केव्हाही तयार. मोठा हिंमतवान गडी तो अंगाने दिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चालाक होता. शिवरायांवर त्याची अलोड भक्ती होती. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाची गडबड करता. त्याचा एक उलटा एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लगेच 4 दिवसांवर उत्तेपले होते. तानाजीला वाटले महाराज जन्मासाहेब यांनाही लग्नाला बोलवावे. तर शेलार मामा बरोबर लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आले. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा तुम्ही रायबाचे लगीन उठकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्न लिहू शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाणा किल्ल्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज तानाजी जिवंत असताना शिवरायांची कामगिरी आपण जाणार, मग आम्ही कशाला. ते काही नाही, आधी लगेच कोंढाण्याचे मग रायबाचे. कोंढाण्याची कामगिरी मीच जाणार, मला आशीर्वाद द्या. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंहाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्ल्याला होता. तो मोठा कडक होता. कडाला दोन दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा कडाचे याचे कसे. तानाजीने गडभोवती देहबंदी केली. पश्चिमेला उच्चच उच्च कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून त्याचा भेट केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सुराजी तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजे गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून वर येतो. वर येताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग काय, या तुम्ही आल. गुस्सा एकदम शत्रूचा धुवा उडून त्याला सूर्य देईन. तानाजी दोघेही वाटेने निघाले. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला कालोखात उभे होते आणि रातकिडे किकिरत होते. तानाजीचे 5-6 मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कप्परीस धरून कोठे फटे बोटा घालून मोठ्या इबतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी आणि त्याचे बरोबरचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून वर गेले. इकडे सूर्यजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. लढाई हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप पार होऊ लागले. ढाली खडखडू लागल्या. मशालींचा नाद सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाची झेप घातली. दोघांची झुंजा सुरू झाली. दोघेही शूरवीर कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्यांनी हाताला शेला मुंडालून शेरावर वार झेलत झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारीने जबर जखमी झाले आणि धारा तिथे कोसळल्या. तानाजी पडला. हे पाहून मावळ्यांचे धीर खचले. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाज्यातून आत येऊन पोचले. आपल्या भाऊला पडलेला पाहून सूर्याजीला खूप दुःख झाले. पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कडाचा दोर कापून टाकला. कल्याण मावळ्यांचा आढावा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भगवायसारखे काय पळता. मागे फिरा, मी कडावरचा दोर कापून टाकला आहे. कडावर उडा टाकून मरा, याच्या शत्रूंवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण गड सर करताना तानाही सकाळी शूर मावळा धारा देते पडला. ही बातमी शिवराय शय्या मातेला कळली. त्यांना खूप दुःख झाले.
शिवराज खूप हळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला। तात्पर्य, गड किल्ले मिळवण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले बलिदान केले, हर रपत गड किल्ल्याचे संवर्धक